सामाजिक न्यायमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी विकास कामांबाबत थापा मारून नागरिकांची दिशाभूल केली असून अशा भूलथापांना जनता भूलणार नसल्याचं या निवडणुकीत मिरज मतदारसंघात बदल होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे बाळासाहेब हुंडमोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 10 वर्षात 2200 कोटींचा निधी आणून विकास केला असल्याचं सांगून सामाजिक न्यायमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी विकास कामाबाबत थाप्पा मारून नागरिकांची दिशाभूल केली आहे. अशा भूलथापांना जनता भूलणार नसल्याचं या निवडणुकीत मिरज मतदारसंघात बदल होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे बाळासाहेब हुंडमोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे मिरज मतदारसंघात यावेळी बदल होणार असून जनताच त्यांना आपली जागा दाखवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. गेले 10 वर्ष मिरज विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे हे आमचे विद्यमान आमदार आणि आता सध्याचे मंत्री महोदय असं म्हणतात की मी 2200 कोटीपेक्षा जास्त निधी मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आणला, समस्यामुक्त मतदारसंघ केला आहे, मागणीमुक्त मतदारसंघ केला आहे, ह्या त्यांच्या निव्वळ भूलथाप आहेत, ह्या आता जनतेने ओळखले. जर 250 कोटी निधी आला असता तर भागाचा सुजलाम सुफलाम झाला असता, उद्योगधंदे निर्माण झाले असते, रस्ते चकाचक झाले असते, मिरज शहरामध्ये अत्यंत आधुनिक मार्केट उभं राहिलं असतं, पण यांचं खोटं बोलायचं, लोकांना फसवायचं आणि फक्त इलेक्शन आलं की नारळ फोडायचा उद्योग केला जातो का, यांनी खोटा मांडलेला आहे. पुढच्या 1-4 दिवसांमध्ये पत्रकार बैठक घेऊन मी सुद्धा सत्ताधारी नसताना, आमचं राज्य नसताना आम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं, किती प्रयत्न केला, युवकांना कसे रोजगार दिले, जिल्हा बँकेच्या मधून 1000 कोटी रुपये आम्ही कसं करत दिलं, शिक्षणासाठी लोन दिलं, हे आम्ही एकदा दाखवून देणार आहे. आणि ह्या आमदारांचा, भाजप सरकारांचा हा खोटाडेपणा उघड पाडणार आहे आणि मिरज शहराचा निश्चितपणानं कायापालट होणार, हा भाकरी पालटली जाणार आहे.